आज सकाळी मी मीडियाच्या माध्यमातून प्रकाश सुरेंचे चिरंजीव यांच्याबद्दलची एक क्लिप मी मोबाईलच्या द्वारे ऐकली आणि त्याच्यामध्ये राजकुमार सिंह नावाचे गोरेगावातील एक डेव्हलपर आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये 10-15 लोक यांच्या मुलासमवेत आणि त्याच्यामध्ये उल्लेखही आहे बंदुकीचा, म्हणजे फार मोठा ऑफेन्स आहे. एखाद्याच्या कार्यालयात 15-20 लोक जाऊन घुसणं आणि त्यांचा बंदुकीचा धाक दाखवून त्यांना त्या कार्यालयातून जबरदस्तीनं बाहेर काढणं आणि प्रकाश सुर्वे यांच्या माघाटणीतील कार्यालयात आणणं, त्यांच्याकडून काहीतरी जबाब लिहून घेणं जबरदस्तीनं, अशा प्रकारचं मी आता FIR सुद्धा माझ्या हाताला लागलेलं आहे की पोलिसांनी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे, गुंडागिरी आहे. आणि हा मला वाटतं ऑफेन्स अत्यंत गंभीर ऑफेन्स आहे आणि मला खेदाने सांगावं लागतं आहे की हे जे आमदार आहेत हे पूर्वी आमच्याकडे होते, तेव्हा त्यांच्याकडे खूप मोठा आमच्याकडे असल्यामुळे त्यांना दबाव होता आणि आज ते शिंदे गटाकडे गेल्यानंतर त्याने आपली मूळ नख प्रकाश भाई, म्हणजे मी ते आमच्यात नव्हते तेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते आणि त्यांचं त्या काळातलं ज्या काही पद्धती होत्या त्यावेळेस ते काही त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीतल्या लोकांचा सहारा घेऊन ते अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे खंडणीचे गुन्हे करत होते. आत्ता ते शिंदे गटात गेल्यानंतर ह्या 9 ते 10 महिन्यामध्ये त्यांनी अनेक अशा प्रकारचे गुन्हे आमच्या ऐकिवात आहेत किंवा पोलीस स्टेशनला तक्रारी झाले आहेत. एक पहिला गुन्हा तो आमचा त्यांचा असा आहे की एका भाषणामध्ये त्यांनी शिवसैनिकांना सरळ सरळ दम दिला होता की जर माझ्या वाटेला कोण जाईल त्यांचे आम्ही हातपाय तंगड्या तोडू. हा दहिसर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे. दुसरा गुन्हा त्यांच्या बाबतीमध्ये एका महिलेने केला होता की हे जे अपत्य आहे ते आमचं ते प्रकाश सुर्वेंचं, असा एक गुन्हा आमच्या ऐकिवातला आहे. तिसरा गुन्हा त्यांनी असं केलं की ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या समवेत ते माघाटणीमध्ये काहीतरी भूमिपूजनाला आले होते त्यावेळेला एक त्यांच्याच कार्यकर्ती नीती कार्यकर्ती म्हणता येणार नाही, एक मोठे नीती आहे, त्या महिलेबरोबर वर्तणुकीचा बद्दल सुद्धा एक पोलीस स्टेशनला आमच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. असे अनेक दाखल झालेले गुन्हे आहेत, परंतु ऐकिवातले सुद्धा खूप गुन्हे आहेत की आमच्याकडून माझ्याकडून सिक्युरिटी घ्या, एका उपनगरातील नामांतिक अशा शाळेतील लोकांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे की माझी सिक्युरिटी घ्या किंवा माझी माणसं ठेवा, आणि त्याच्यातून त्यांनी त्या सिक्युरिटीला किडनॅपिंग करण्याचा गुन्हा दाखल झालेला नाही. लोक घाबरत आहेत, माझीच रीती घ्या माझ्याच विटा घ्या अशा प्रकारची बिल्डरांवरती सुद्धा जबरदस्ती करणं. त्यांच्या विभागातील ते आता दुसऱ्यांदा आमदार आहेत, 10,000 SRAमधील कुटुंब हे आज बेघर झालेत, त्यांच्यावर बरोबर त्यांचं संरक्षण करण्याचं काम न करता माझ्या ऐकवत अशा गोष्टी आहेत की ते प्रत्येक डेव्हलपरजवळ पार्टनरशिप मागतात. अनेक डेव्हलपरची माझ्या मुलाला पार्टनर घ्या हे मी सांगतोय, मी ऐकव्यातल्या गोष्टी सांगतोय. पोलिसांनी याबाबत खोल चौकशी करणं आणि मी या राजकुमार सिंहचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय की अशा या धनगाडग्या आणि जबरदस्ती दादागिरी शासनाच्या सत्तेबरोबर असल्यामुळे करणाऱ्या ह्या आमदाराला लोक घाबरतात की आपली एवढी इन्व्हेस्टमेंट आहे कशाला भानगडीत पडा. परंतु हा राजकुमार सिंह आज पुढे आलेत, त्यांनी गोरेगावमध्ये वंदराई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या अनेक गुन्हे दाखल असताना ह्या ग्रहस्थानावरती काहीच कारवाई होत नाही.
आमचे दुर्गेश, आमचे ते विवासनेचे दुर्गेश म्हणून कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला त्याला एअरपोर्टवरून अटक केली. 8-8 दिवस, 10-10 दिवस जामीन नाही आहे. आणि अशा प्रकारे पोलिसांचं, पोलिसांवरती कुठलं दडपण आहे मला माहीत नाही आहे. मी आपल्या माध्यमातून मुंबई पोलिसांना विनंती करतोय, मुंबईच्या कमिशनरला विनंती करतोय की अशा प्रकारची दादागिरी माझ्या 40 वर्षाच्या कारकीर्द, राजकीय कारकिर्दीत मी पाहिली नव्हती. लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्यांचं संरक्षण करणं हे पहिलं काम. परंतु हे जे चाललेलं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या उपनगरामधील डेव्हलपर ना त्रासदायक होणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट रोखडते आणि लोकांना उगाच भुर्दंड बसतोय. आणि म्हणून हा जो गुन्हा आहे हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता ह्याच्यावर तात्काळ कारवाई पोलिसांनी करावी अशी मी आपल्या माध्यमातून पोलिसांना विनंती करतोय. आणि आता अती झाले आणि म्हणून लवकरच मी आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईचे अतिरिक्त आयुक्तांना भेटून याच्याबद्दल कारवाई, कडक त्याने कारवाई करा अशा प्रकारे मी विनंती करणार आहे आणि मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.